कर्नाटक च्या हाती येत आहेत, त्यानुसार काँग्रेस आघाडीवर आहे, भाजप एकदम पिछाडीवर गेलंय. या कलांकडे तुम्ही कसं पाहता आणि त्या जनतेने घेतलेल्या निर्णयाकडे तुमची पहिली प्रतिक्रिया? कर्नाटकचा निकाल येतो आहे, पण सातत्यानं काँग्रेस आघाडीवर राहिलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि आमची अपेक्षा नाही, संपूर्ण देशाची तीच अपेक्षा आहे की हा विजय काँग्रेसचा होणार आणि मोठ्या चांगल्या मताधिक्यानं होणार. इथं अपेक्षा आमची आहेच आहे. शेवट फायनल आकडा येईल त्यावेळेस आणखी चांगलं मताधिक्य दिसावं, हीच आमची अपेक्षा यामध्ये आहे. एकंदर भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीचा कारभार देशामध्ये करते किंवा निर्णय राज्यांमध्ये करते, थोडतोडीचं राजकारण ज्या पद्धतीनं केलं जातं, ऑपरेशन कमल किंवा ऑपरेशन लोटसचे म्हटलं तर ते ज्या पद्धतीनं होत आहे, हे भारतीय जनतेला आता मान्य नाही. फोडाफोडीचं राजकारण, भेदाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, दबावाचं राजकारण हे आता जनतेला बिलकुल मान्य नाही. ज्या स्वायत्त संस्था आहे त्यांचा होणारा राजकारणाकरता वापर हा सगळ्या लोकशाहीची पुढच्या कालखंडातली जी आपली व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्था, ती मोडून काढणारं अशा प्रकारचं त्यांचं सगळ्या कृती दिसत आहेत. जर भविष्य काळामध्ये देश लोकशाही म्हणून चांगला चालवायचा असेल, पुढं जायचं असेल, सर्वांना बरोबर घेऊन पुढं जायचं असेल, तर ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतो आहे त्यांचा पराभव करणं आवश्यक आहे आणि हा निर्णय आता कर्नाटकची जनता देते आहे. आजच्या निकालामुळं आगामी देशाच्या राजकारणावर काय परिणाम होतील? पुढील कालखंड तर पुढे या काळात म्हणजे लोकसभेचं निवडणूक संपलेली असेल, एक वर्षानंतर विधानसभा आता येऊ घातलेल्या आहेत, आता काही या सर्वांवरच मोठा परिणाम राहणार आहे. आणि आता घसरणीला, भारतीय जनता पक्षाच्या घसरणीला सुरुवात झाली आहे. आणि लोकशाही वाचवण्याचा जो कार्यक्रम आहे, जो आदरणीय सोनियाजी राहुलजी करतायत, त्याला पाठिंबा लोकांचा मिळत असताना दिसतो आहे. यात्रा काढली होती राहुल गांधींनी भारत जोडो, त्याचा कितपत प्रभाव या सगळ्या कर्नाटक निवडणुकीत? असा एका गोष्टीचा प्रभाव असतोच असले, परंतु ती भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक घटना आहे. लोकांचं लक्ष, जे प्रश्न आपले आहेत मूलभूत प्रश्न, त्याकडं लोकांना लक्ष वेधणारा ते ठरलेलं आहे. आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं केलेली सगळ्यात मोठी कृती म्हणून कायम इतिहासामध्ये उल्लेख तिचा राहणार आहे. पण त्याचं महत्त्व हे ऐतिहासिक आणि खूप दूरगामी आहे. आता त्यामध्ये काही प्रभाव तर कर्नाटकच्या निकालामध्ये निश्चितपणे असेल.